सर्वप्रथम एका वॉर्डसाठी आपण किट वाटत नव्हतं, संपूर्ण शहरासाठी वाटत होतं आणि त्याच्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने आपलं एक कॉन्ट्रीब्युशन द्यावं अशी आमची इच्छा होती. म्हणून आम्ही प्रत्येक नगरसेवकाला एक विनंती केली की लोकांना उद्या आम्हाला सांगायला पाहिजे की नगरसेवकांनी सुद्धा कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, कारण आम्ही लोकवर्गणी गोळा करत होतो. त्यासाठी आपण प्रत्येक नगरसेवकाने 5,000 रुपये नगरपालिकेमध्ये लोकवर्गणीसाठी जमा करावेत, यासाठी ते पैसे जमा केलेले आहेत. याच्यामध्ये किटचा आणि त्या 5,000 रुपयाचा काहीही संबंध नाही आहे. असं म्हटलं जात आहे की मावळचे जे आमदार आहेत सुनील अण्णा शिर्के, त्यांनी वडगाव पंचायतीला एकही किट दिलं नाही. त्यांनी एकूण 500 किट दिलेले आहेत नगर पंचायतला. त्यांनी एकूण 500 किट दिलेले आहेत आणि नगराध्यक्षांनी स्वतः 100 किट नगरपंचायतला दिलेले आहेत. असे 600 किट आपले थोडे लेट आलेले असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये ज्या नगरसेवकांना किट मिळालेले आहेत जे दुसऱ्या टप्प्यामधल्या नगरसेवकांना आपण त्या 600 किटचं डिस्ट्रीब्युशन इक्वली 17 वॉर्डमध्ये केलेलं आहे. दुसरा एक असं आहे की जे तुम्ही इतर दानशूर व्यक्ती आहेत, बिल्डर आहेत, सामाजिक संस्था आहेत, त्यांच्याकडून जे काय पैसे स्वरूपात मदत केली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असा होतो. सगळ्यात प्रथम याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही आहे, कारण आपण एक ही मदत कॅश स्वरूपात स्वीकारलेली नाही आहे. प्रत्येक मदत ही अकाउंट पे आहे, धनादेश आहे, त्याच्या थ्रूच आपण स्वीकारलेली आहे. त्यामुळे एक एक रुपयाचा हिशोब आणि रेकॉर्ड माझ्या अकाउंटला रेडी आहे, तुम्ही केव्हाही ते येऊन पाहू शकता. असं म्हटलं जातं की जाणून बुजून काही नगरसेवक आहेत त्यांना किट देताना डावललं गेलं किंवा कमी किट देण्यात आलं, असं काही घडलंय? असं नाही झालेलं, कारण किट वाटपाची पूर्ण जबाबदारी माननीय नगराध्यक्ष यांच्याकडे होती आणि आम्हाला वरून ऑर्डरही होत्या, जिथे आवश्यकता जास्त आहे तिथे जास्त द्या, जे ऑर्ड छोटे तिथे कमी द्या. त्यामुळे असं नाही आहे, लोकसंख्येनुसार इक्वली डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे सर्व किटचं. लायन्स क्लबच्या बाबतही खूप चर्चेत विषय आहे. लायन्स क्लबचा, लायन्स क्लब आणि वडगाव नगर पंचायत यांचा काय संबंध? सगळ्यात प्रथम मी लायन्स क्लबचे आत्ताही ऑन कॅमेरा खूप आभारी आहे, कारण मी त्यांना एक कॉल केला की आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे गावात जेवण वाटपासाठी. त्यांनी एक अर्ध्या तासामध्ये मला होकार कळवला आणि त्याच तारखेपासून 30 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत कुठलेही तक्रार न करता त्यांनी 2 वेळ डब्यांचं वाटप खूप सुंदररित्या केलं, खूप सुंदर मॅनेजमेंट केलेलं आहे त्यांनी. परंतु त्याच्या 2-3 दिवस ते माझ्याकडे येऊन 14 एप्रिलचे की मॅडम आमच्या काही वैयक्तिक कारणं आहेत, सगळे अबव 50 आहेत एजने, त्यामुळे ते थकून गेले होते की आम्हाला होणार नाही आहे, आम्ही पुन्हा तुम्हाला जॉईन होऊ, तर आम्हाला 14 एप्रिलला लायन्स क्लबकडून जे अन्न वाटप आहे ते बंद करायचे त्यांनी विनंती केली. आम्ही त्याला होकार दिला, परंतु तोपर्यंत गावामध्ये लॉकडाऊन वाढल्यामुळे जेवणाचा प्रश्न खरंच गंभीर झालेला होता. म्हणून आम्ही नगरपंचायतने ते अन्नछत्र चालवायला घेतलं. याच्यामध्ये लायन्स क्लबवर आमच्याकडून कोणताही दबाव नाही टाकलेला, स्वखुशीने स्वइच्छेने त्यांनी ते सुपूर्त केलं आणि त्यांची जी सायकल होती ती नगरपालिकेने आजपर्यंत चालवलेली आहे. आणि त्याचेही मी सांगू इच्छिते की जेवढं तांदूळ आलं आहे, तेल डबे आले आहेत, तरकारी आले आहेत, सगळं रेकॉर्ड आपल्याकडे आहे विथ फोटो. किती 1-1.5 रुपयासाठी पण नगरपालिकेच्या वतीने लोकांना पावती दिलेली आहे, त्यामुळे प्रत्येक रेकॉर्ड पाहायला उपलब्ध आहे. तुम्ही कधीही येऊन ते रेकॉर्ड चेक करू शकता.